पोटॅश खतांच्या किमतीत दुपटीनं वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये 900 रुपयांना मिळणारं पोटॅश खत आज एकदम 1800 रुपयांवरती गेलंय. जुलैपर्यंत या खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता कमीच आहे. जागतिक बाजारात खतांच्या किमती वाढत असताना केंद्र सरकार गाफील का राहिलं असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दुसरीकडे 1000 लिहिलेली बॅगही आता 1700 विकली जाते. राज्याने ओबीसी संदर्भातला डेटा आयोगाला सादर करावा आणि 2 आठवड्यात आयोगानं अंतरिम रिपोर्ट सरकारला द्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले. ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी 1 फेब्रुवारीला होणार आहे. राज्यातील 3361 शिक्षकांना डिसेंबरचा पगार अजून मिळालेला नाही. गुरुवारपर्यंत हा पगार न झाल्यास 25 जानेवारीपासून राज्यभर आंदोलनाचा इशारा शिक्षकांनी दिलाय. याप्रश्नी कायम विनाअनुदानी शाळा कृती समिती आणि शिक्षक आमदार विक्रम काळे आणि सुधीर तांबेंनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांची भेट घेऊन प्रश्न मांडले. कच्च्या तेलाच्या किमती 2014 नंतर पहिल्यांदा सर्वोच्च पातळीवर गेल्यात. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर $87 प्रति बॅरल झालाय. येत्या काही दिवसात हा दर $100 जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 11 मार्चला पेट्रोल डिझेल दरात मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनानं पुण्याच्या ससून रुग्णालयात धुमाकूळ घातलाय. ससून रुग्णालयात डॉक्टर नर्सेससह एकूण 284 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासात 26 जणांना कोरोना झालाय. संसर्गामुळे रुग्णालय प्रशासनावर ताण आलाय. नाशकात उत्तम नगर भागात गुरुदेव दत्त मंदिरात देवाची मूर्ती चोरांनी चोरून नेली आहे. गेल्या दत्त जयंतीला भक्तांनी 1.5 किलो पितळेच्या धातूपासून दत्तमूर्तीची स्थापना केली होती. त्याला जेमते महिना होत नाही तोवर या मंदिरातून मूर्ती गायब झाली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी जगभरातून त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. मुंबईत कुर्ला परिसरात राहणारे सत्यवान गीते या रिक्षा चालकांनी त्यांच्या रिक्षात लतादीदींचे पोस्टर लावले आणि त्या लवकर बरा व्हाव्यात यासाठी शुभ संदेशही लिहिले. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे